राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल यात्रेदरम्यान आज अहमदनगर जिल्ह्यातील अकोले इथं जाहीर सभा घेण्यात आली. यात मोदींच्या कामकाजाच्या कार्यपद्धतीवर राष्ट्रवादीच्या सर्वच नेत्यांनी टीका केली आहे. पंतप्रधानांचे अच्छे दिन अद्याप आलेले नाहीत. मोदी प्रत्येक वेळी नव्या घोषणा करतात. जनतेला त्यांच्या खात्यात पैसे येतील असे सांगत होते. लोक आशा लावून बसलेत. मात्र आता मोदींनी पुन्हा 6 करोड शौचालय बांधण्याचं वक्तव्य केलंय. मात्र दुसरीकडे महागाई वाढते, लोकांना 2 वेळचं अन्न मिळत नाहीये. अरे खायगा इंडिया तो जायगा इंडिया असं सांगत धनंजय मुंडे यांनी मोदींच्या योजनांची खिल्ली उडवली आहे. आणि मोदी साहेब, ज्यावेळेस महागाईची चर्चा या देशात होती त्यावेळेस पुन्हा मन की बात मध्ये प्रकट होता. मित्रो, अब इस देश में मैं 6 करोड़ शौचालय बनाऊंगा. मोदी साहेब, महागाई आमचे एवढे मान्य झाले की गरीबाला दाळ खायला मिळत नाही, गॅस मिळत नाही, रोकेल तुम्ही बंद केलंय, राशनवर अन्नधान्य मिळत नाही आणि पुन्हा मास्कबंदी केली आहे. आणि तुम्ही ज्यावेळेस महागाईमुळे सामान्य माणूस उपाशी मरतो त्यावेळेस आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्याच्या डोक्यात 6 करोड शौचालय बांधायची कल्पना येते. धन्य आहे मोदी साहेब, माझ्या सरकारला प्रश्न पडला. खाएगा इंडिया तोही तो जाएगा इंडिया. नोटबंदीनंतर आता हे अचानक नसबंदीचा निर्णय घेतील आणि आपल्याला सांगतील मैं तो फकीर हूं त्यामुळे जनतेनं सावध राहावं असं आवाहनही मुंडेंनी केलंय. की सत्तेवर आले मास्कबंदी केली. 8 नोव्हेंबर 2016 ला नोटबंदी केली तरीही काही राज्यांमध्ये या महाराष्ट्रातल्या नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणू लागले अरे आम्ही मास्कबंदी केली तरी जनता आमच्या सोबत आहे, आम्ही नोटबंदी केली तरी जनता आमच्या सोबत आहे. आता जर आपण सावध नाही झालो त्यांचा काय भरोसा नाही, उद्या नसबंदी सुद्धा जाहीर करतील. पुन्हा मोदी साहेब म्हणतील मित्रो मेरा क्या है मैं तो फकीर हूं फकीर. मोदी साहेब तुम्ही फकीर आहे.